या वर्षातला माझा पहिला सिनेमा त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे त्याच्यात हॉरर सिनेमा खूप दिवसानंतर येणारा हॉरर सिनेमा म्हणूनही स्पेशल आहे एक अतिशय वेगळी व्यक्तिरेखा म्हणूनही स्पेशल आहे आणि एक खऱ्या अर्थाने ऑथेंटिक भयपट की जो भूताचा नसूनसुद्धा आपल्या मनामध्ये भीती निर्माण करतो घाबरतो दीपक नायडू या आमच्या डिरेक्टरनी अतिशय उत्तम पद्धतीने हा सिनेमा डिरेक्ट केला आहे कारण हॉरर सिनेमा करणं ही खूप अवघड गोष्ट आहे त्याचे त्याचे एक तंत्र असतात आणि त्या तंत्रांचा वापर करून तुम्हाला हॉरर सिनेमा करावा लागतो आणि जी तंत्र आमच्या डिरेक्टरला उत्तम पद्धतीने अवगत होती तरी त्या सगळ्या तंत्रांचा वापर करून उत्तम बॅकग्राऊंड म्युझिकचा आधार घेऊन नकाश अजितसारख्या अतिशय हुशार संगीत दिग्दर्शकाकडनं त्यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दोन्ही करून घेतलं आहे पूर्वा गोखले मी मृणाल गिरिजा यतीन कारेकर मधू शर्मा अशी एक वेगवेगळ्या काम करणाऱ्या कलाकारांची भट्टी जमून एका उत्तम लोकेशनवरती हा सिनेमा चित्रित झाला आहे आणि मला खात्री आहे की हा सिनेमा बघताना मी स्वतः खूप घाबरलो होतो स्वतःचा सिनेमा बघताना घाबरण्याची माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे तुम्हालाही मी खात्री देऊन सांगतो की हा सिनेमा ज्यांना हॉरर सिनेमा बघायला आवडतो ज्यांना थ्रिलर बघायला आवडतो अशा तुमच्या सर्वांसाठी हा सिनेमा आहे फक्त जाताना थिएटरमध्ये दोन तीन मित्र घेऊन जा बरोबर एकटे बघू नका माझी आणि पूर्वाची खूप चांगली मैत्री आहे केमिस्ट्री खूप जुळली आमची एकमेकांची त्यामुळे आम्हाला एकमेकांना काही सांगावं लागत नाही आम्ही समोर आलो की काम होतं आपसूक होतं कारण आम्हाला दोघांनी माहिती आहे की का आम्ही काय का काम करणार आहोत फक्त तिचा या सिनेमातला रोल छोटा असल्यामुळे ती खूप दिवस माझ्याबरोबर शूटिंगला नव्हती पण जी काही दिवस होते आम्ही खूप भांडत शूट केलं कारण आम्ही कधीच एकमेकांशी नीट बोलत नाही आम्ही सतत एकमेकांशी उंदरा मांजरासारखे भांडत असतो पण मैत्री असल्यामुळेच आम्ही भांडतो आणि अर्थात ते भांडणसुद्धा खूप गमतीशीर असतं पण ते अख्खा दिवस नसल्यामुळे किंवा अख्खा शूटिंगचा काळ नसल्यामुळे त्याचं भांडण खूप मिस केलं पण पूर्वाबरोबर काम करताना मी नेहमीच वाट बघत असतो आणि मला खूप छानही वाटतं पूर्वाबरोबर काम करताना काम करताना मला कधीच नाही भीती वाटली म्हणजे एखाद्या सीनचं शूट करताना मला कधी भीती नाही वाटली पण तो जो परिसर होता तो परिसर असा होता की रिकामा होता माणसं फार नव्हती आजूबाजूला रात्रीचं शूटिंग होतं एक ओढा त्यातनं त्या ओढ्याचा आवाज त्याच्यात असलेले साप आजूबाजूची झाडी त्यातनं येणारे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज इकड तिकडचे जे बंगले होते ते रिकामे ओसाड पडलेले खंडर झालेले बंगले माणसं नाही आहेत तिकडे कुठलं तरी दूरवरनं कुठल्या तरी पानाळी पक्ष्यांचे आवाज येत आहेत साधारणपणे अशा वातावरणात गेल्यानंतर जे रात्री होतं तेच होतं त्यामुळे शक्यतो मी प्रयत्न करायचो की मी जिथे माणसं असेल लाईट्स जिथे लावले असतील तिथे बसायचो फार उगाचं कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसले वगैरे मी असं करायचो नाही कारण मी खूप घाबरतो अंधाराला आणि एकटेपणाला हिंदीत काय करतात त्याच्याशी आपण फार त्यांच्याकडे लक्ष देऊ नये आपल्याकडच्या गोष्टींमध्ये उपलब्ध गोष्टींमध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो ते महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की दीपक नायडूसारखे जर डिरेक्टर असतील तर हिंदीत काय करतात त्याच्याशी आपल्याला घेणं देणं असण्याचं कारण नाही आपण मराठीतसुद्धा तितक्याच उत्तम पद्धतीचा प्रयत्न करू शकतो मराठीतले प्रेक्षक खूप सुजाण आहेत या वर्षातला माझा पहिला सिनेमा उत्तम पद्धतीने त्याचं तुम्ही स्वागत कराल आणि ज्यांना हॉरर आणि थ्रिलर जॉनर बघायला आवडतात त्यांच्यासाठी आता इतर भाषातले चित्रपट बघण्याची गरज नाही कारण आपल्या हक्काच्या मराठी भाषेतच भयभीत सारखा आहे उत्तम भयपट तुमच्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सर्व ठिकाणी प्रदर्शित होतो आहे त्यामुळे जरूर या सिनेमाचा आनंद म्हणजे घाबरून आनंद घ्या आपल्या मित्रमंडळींनाही घाबरवण्यासाठी न्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचायला विसरू नका आणि तुम्हाला जर खरंच तुम्ही घाबरलात तर अजून जास्त दहा लोकांना घाबरवा